आणि उद्योगमंत्री नारायण राणे आज मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. राजीनाम्यापूर्वी ते आज मुख्यमंत्र्यांना भेटणार असून पत्रकार परिषदही घेणार आहेत. राणेंची नाराजी घालवण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याला कितपत यश मिळतं ही आज स्पष्ट होईल. आजच्या पत्रकार परिषदेत नाराज नारायण राणे कुणावर हल्लाबोल करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. काँग्रेसमध्ये आल्यापासून मुख्यमंत्री पदाची उघड मनीषा बाळगणारे नारायण राणे आज राजीनामा देत आहेत. पक्षश्रेष्ठींवर राग नसल्याचं सांगणारे राणे यांचा राग मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राणे त्यांच्या विरोधात तोफ डागणार हे निश्चित आहे. पण त्याचवेळी राणे काँग्रेसमधून बाहेर पडणार का अशी चर्चा आहे. राणे यांनी पक्ष सोडू नये यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ स्तरावर सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येतं का हे आजच स्पष्ट होईल. राणे यांच्या पुढे सध्या दोनच पर्याय आहेत. पहिला काँग्रेसमध्ये राहणं आणि दुसरा म्हणजे भाजपमध्ये जाणं. कारण शिवसेनेची दारं राणेंसाठी बंद आहेत. राणे यांची ताकद पूर्वीसारखी राहिली नाही. अनेक जण त्यांना सोडून गेलेत. त्यामुळे ते वेगळा पक्ष स्थापन देशमुख यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन उघड बंड पुकारलं होतं. त्यानंतर 2008 सालीच अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हाही राणे यांचा उद्रेक झाला होता. त्यांनी थेट काँग्रेस आणि पक्षश्रेष्ठींविरोधात टीका केली होती. पक्षानं तेव्हा राणे यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली होती. नंतर त्यांचं निलंबन मागे घेण्यात आलं. नंतर राणे शांत झाले. पण लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यात नेतृत्व बदल केला जाईल आणि आपल्याला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल असं राणे यांना वाटत होतं. तसं न झाल्यानं राणे यांनी पुन्हा एकदा बंडाचा झेंडा उगारलाय. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राणे काय निर्णय घेतात यावर पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.